उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे घेतलेली पत्रकार परिषद पहा एनबीमॅक्स मराठीवर। सर्व पिंपरी चिंचवडकरांना माझा सुरुवातीलाच मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये कोरोनाचं सावट आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना लॉकडाऊन मध्ये घरातच बसावं लागलं। वास्तविक तुमचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे की जवळपास मार्च अर्धा एप्रिल पूर्ण आता मे दोन दिवसात संपेल अडीच महिने आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीला साथ दिली। परंतु काही लोक जे काही नियम ठरवलेले त्या नियमाचं पालन करत नाही त्याच्यामुळे थोडासा त्रास होतोय। आजही आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मुंबई औरंगाबाद मालेगाव पुणे आणि आता काही प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवड अशा पद्धतीने आपल्याला करोना बाधितांची संख्या तिथं पाहायला मिळते। परंतु माझं नागरिकांना अतिशय स्पष्ट सांगणं आहे की बाबांनो घाबरू नका, घाबरून जाण्यासारखा हा आजार नाही आहे। आपण सगळ्यांनी आपापली काळजी जर घेतली, स्वच्छता ठेवली, फिजिकल डिस्टन्स हे आपण त्या ठिकाणी पाळलं तर निश्चितपणे ह्याच्यातनं आपण सही सलामत बाहेर त्या ठिकाणी पडू शकतो। राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, इथं आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, सगळे अधिकारी सगळे पदाधिकारी आपापल्या परीनं प्रयत्न करतायत। माझी एकच विनंती आहे की हे सगळं करत असताना कुणी कुणाच्यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये। कारण नसताना आरोप प्रत्यारोप करून त्याच्यातनं एक वेगळं वातावरण करण्याच्या करता कुणीही त्याला खतपाणी घालू नये। कारण आत्ता संकट हे असं आहे की पहिल्यांदा माणसांना सर्वांना आधार देणं, त्यांना ह्याच्यातून बाहेर काढणं आणि पुन्हा पूर्ववत परिस्थिती आपल्या देशाची आपल्या राज्याची कशी होईल आणि सगळेजण आपल्या आपल्या व्यवसायाला आपल्या आपल्या कामाला आपल्या आपल्या नोकरीला जे काही त्यांचं आजपर्यंतचं काम चाललेलं आहे त्या कामाला कसं ते स्वतःला झोकून देतील हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। वेळोवेळी पिंपरी चिंचवडच्या तर रोज मी तुमचे कमिशनरांशी माझा संपर्क असतो, पोलीस कमिशनरांशी असतो, PCMC च्या कमिशनरांशी असतो, काही कार्यकर्त्यांशी काही सहकाऱ्यांशी पण असतो आणि त्याच्यातून जे काही निर्णय घ्यायचे असतात। उदाहरण मधल्या काळामध्ये आपण रेड झोनमध्ये असताना पण आपल्या इथं इंडस्ट्री चालू झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी सातत्याने आपल्या इथल्या सहकाऱ्यांची होती, त्याला पण आपण निश्चितपणे मान्यता दिली आणि ते सुरू केलंय। परंतु अजून त्या गतीनं सुरू झालं नाही कारण जे लेबर आहे ते बरंचसं परराज्यामधलं असल्यामुळं बरेचसं लेबर आता बाहेर निघून गेलेलं आहे आणि त्याच्यावर फुल कॅपॅसिटीनं ही सगळी इंडस्ट्री चाललेली आत्ता तरी पाहायला मिळत नाही, परंतु सुरुवात झालेली आहे। हळूहळू परिस्थिती पूर्ववत त्या ठिकाणी येईल पण अजूनही काळजी घेण्याची नितांत गरज आहे। पोलीस खातं असेल, आपल्या डॉक्टर्स असतील, आपल्या नर्सेस असतील, आपले सफाई कामगार असतील, असे अनेक जण स्वतःला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ह्या सगळ्या करोनामुक्त भारत करण्याच्या करता करोनामुक्त आपला सगळा परिसर करण्याच्या करता सगळेजण झटतायत। त्यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे आणि त्यांनाही त्यांच्यामध्ये अधिक शुभेच्छा देऊन कसं त्यांना कामामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना सहकार्य करता येईल हाही प्रयत्न आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। आज एका छोट्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पण मला पिंपरी चिंचवडमध्ये यायचं होतं। अनेकदा सहकारी सांगायचे की दादा पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी या, परंतु राज्याची जबाबदारी असती, मुंबईमध्ये सोमवार ते शुक्रवार थांबावं लागतं आणि मग शनिवार रविवार, आज मी मुद्दाम शुक्रवारी आता आपल्या पालखी सोहळ्याच्याबद्दलचा पण काय निर्णय घ्यायचा तोही आपला महत्त्वाचा आहे। वर्षानुवर्ष ती परंपरा चालत आलेली आहे, वारकरी संप्रदायाची काही त्याच्याबद्दलचं मत आहे, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येतात आणि त्याच्यातून मार्ग काढावा लागतो। सगळ्यांना समाधानी करता येत नाही, ह्या अडीच महिन्याच्या काळामध्ये अनेक
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, महावीर जयंती असेल, रमजान ईद सारखा पवित्र महिना असेल, असे अनेक प्रकारचे सण अनेकांचे आले. गुढीपाडव्याचा सारखा सण त्या ठिकाणी होता, मराठी नवीन वर्ष सुरू होणार होतं. परंतु सगळ्यांनी आपल्या असणाऱ्या धार्मिक जे कार्यक्रम आहेत त्याला थोडासा फाटा देण्याची गरज आहे. अशा प्रकारचे जे त्यौहार असतात, अशा प्रकारचे सण असतात, त्यालाही थोडंसं आपल्याला घरात बसूनच ते साजरे करावे लागतात. आणि तसं आव्हान वेळोवेळी प्रशासनाने केलं, सरकारने केलं, त्याला तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, त्याही बद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन. राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्याने सरकारकडनं जेवढं काही मदत करणं गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये खाजगी हॉस्पिटलची मदत घेणं गरजेचं आहे, आपली कॉर्पोरेशनची हॉस्पिटल असतील, आपली सरकारची हॉस्पिटल्स असतील, त्यांची मदत घेणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याची मदत घेण्याचं काम निश्चितपणे चाललेलं आहे, त्या कामामध्ये नेहमीच तुमचा पाठिंबा राहिलेला आहे. तसाच इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण तो पाठिंबा द्या. आपण सगळेजण मिळून सामुदायिक शक्तीच्या जोरावर आपण लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करू, कारण शाळा आहेत, कॉलेज आहेत, सगळे काही सगळ्यांचे व्यवसाय आहेत. आता आज पंतप्रधान आपल्या देशाला मार्गदर्शन करतील की बाबा आता पुढचा लॉकडाऊनचा 1 जूनपासूनची काय परिस्थिती राहणार आहे, मग ते देशाच्या संदर्भामध्ये निर्णय देत आहेत का आपल्या ज्या त्या राज्यांच्यावरती जबाबदारी सोडवत आहेत ते आपल्याला आज पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर राज्य सरकार पण त्या सगळ्याचा बारकाईनं विचार करून योग्य तो निर्णय घेईल, एवढी ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. धन्यवाद.